हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा, शांतता आणि सलोखा राखण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. दिल्लीतल्या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाकडून दखल, प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश. राज्यातल्या सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यात मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी उद्या 28 तारखेला जाहीर होणार. माय मराठीचा जागर करण्याचा उत्सव मराठी भाषा गौरव दिन आज राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा. विधिमंडळ परिसरात मायबोली मराठीचा जागर करण्यासाठी लोककलावंतांनी सादर केला बहारदार कार्यक्रम. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं न्यूझीलंड समोर, विजयासाठी 134 धावांचं आव्हान. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू तर 200 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 18 FIR नोंदवण्यात आले असून 106 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयानं या प्रकरणी दखल घेतली असून प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. दिल्लीच्या नागरिकांनी शांतता आणि सलोखा राखावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीच्या विविध भागांमधल्या सद्यस्थितीचा आपण आढावा घेतला आहे. शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि अन्य यंत्रणा कार्यरत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लवकरात लवकर दिल्लीतली परिस्थिती पूर्वपदावर येणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्य दिल्लीतली स्थिती नियंत्रणात असून लवकरच स्थिती पूर्ववत होईल त्यासाठी आम्ही काम करत असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. डोवाल यांनी काल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह हिंसाचारग्रस्त भागाला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. पोलिसांवर आमचा विश्वास असून पोलीस उत्तम प्रकारे काम करत असल्याचं डोवाल म्हणाले. भारत भेटीवर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांचं काल नवी दिल्लीत सपत्नीक आगमन झालं. 4 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मिंट यांचं आज राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. यानंतर दुपारी मिंट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन काही करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. तसंच आज संध्याकाळी मिंट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यात मिंट उद्या बिहारमधल्या बुद्धगया तर शनिवारी आग्र्यातल्या ताजमहालला भेट देतील. कोरोनाग्रस्त चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारं भारतीय हवाई दलाचं विशेष विमान आज सकाळी 7:00 नवी दिल्लीत परतलं आहे. या विमानात 120 प्रवासी असून त्यात 76 भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांचा समावेश आहे. जपानमधील डायमंड प्रिन्सेस या क्रूज जहाजावर अडकलेल्या 119 भारतीय आणि 5 परदेशी नागरिकांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विशेष विमानही नवी दिल्लीत परतलं आहे. इराणमध्ये कोरोना विषाणूग्रस्त असलेल्या 39 जणांची प्रकृती सुधारत असल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानातही 2 जणांना कोरोनाची लागण झाली असून नॉर्वेमध्येही पहिला रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 2700 पोहोचली आहे. कोरोना विषाणू उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचं सक्तीचं अध्यापन आणि अध्ययन विधेयक 2020 काल विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हे म्हणून सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकानुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे. या कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा अन्य संबंधित व्यक्तीला 1 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. या कायद्याला आमचं समर्थन आहे, पण या कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्यास खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव होईल असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी उद्या 28 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणं जमणार नसेल तर मुख्यमंत्र्यांनी नाबार्ड आणि संबंधितांसोबत बैठक घ्यावी असे निर्देश सभापतींनी दिले. महिला अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात कायदा लागू करण्यासंदर्भातलं विधेयक याच अधिवेशनात आणून या कायद्याला नवं नाव देण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितलं. विधानसभेत काल गदारोळातच 5 विधेयकं मंजूर करण्यात आली. राज्यात बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या औषधांची विक्री केली जाते त्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन अधिक गंभीरपणे कारवाई करेल. केंद्र सरकारकडून याबाबत कायदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याला याबाबत कायदा करता येतो का हे तपासून पाहू असं आश्वासन या खात्याचे मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी विधानसभेत दिलं. खासगी शाळांमधील शुल्कवाढीविरोधात येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसात शुल्क नियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. केंद्र सरकारनं घोषित केलेली वन कार्ड वन नेशन ही योजना राज्यात लागू करण्याबाबत येत्या 15 दिवसात कारवाई सुरू केली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. माय मराठीचा जागर करण्याचा उत्सव मराठी भाषा गौरव दिन आज राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. आज मराठी भाषेचा गौरव करताना आपली माय मराठी जगवण्यासाठी आपण पुढाकार घेणं हीच आजच्या दिवसाची काळाची खरी गरज आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी असं मराठीचं सार्थ वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत गझलकार सुरेश भट यांच्या. मराठी भाषेचा महिमा वर्णन करणारा आज मराठी भाषा दिवस कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषेचं महात्म्य महती सांगणारे अनेक कार्यक्रम आज राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असाच संदेश देण्यात येतोय. कुठलीही भाषा ही संवादाचं साधन असतं व्यक्त होण्यासाठीचं माध्यम असतं त्यातूनच एक भाषा तयार होते जी जीवन पद्धती बनते संस्कृती बनते आपल्या मराठी भाषेसारखी शतकानुशतकं पिढ्यानपिढ्या ह्या आपल्या मराठी भाषेच्या वैभवात भरच पडतीये. भाषा ही प्रवाही असते त्यामुळेच तिच्यावर अनेक संस्कार आक्रमण होतही असतात पण त्यातूनही भाषा ताऊन सुलाखून निघते. आपल्या मराठी भाषेसारखी आपली भाषा ही आपली जीवन पद्धती असते ज्याची पाळंमुळं प्रत्येक मराठी भाषिकामध्ये रुजलेली आहेत त्यातूनच मराठी भाषेविषयी आपुलकी ममत्व वाढावं अभिमान वाढावा यासाठीच हा आजचा मराठी भाषा दिवस. यानिमित्त आपण एकच संकल्प करूया आपणच आपली भाषा दिगंतात पोहोचवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. स्पंदते मराठी आमुचान सान सात नाचते मराठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज विधान भवन परिसरात लोकसंगीताचा मराठी जागर हा कार्यक्रम झाला. लोककलावंतांनी भारूड गोंधळ कीर्तन लावणी यासारखे विविध कलाप्रकार सादर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्रिमंडळातले सर्व मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह दोन्ही सभागृहातले सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले. विधानभवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर परिसरात भरवण्यात आलेल्या 12 बलुतेदार प्रदर्शनाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं विधिमंडळ परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली, तसंच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. विधानभवन परिसरात सुरू असलेल्या माय मराठी गौरव दिन कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण पाहूया. आपल्या सर्व सदस्यांसाठी सुद्धा मराठी भाषेची पुस्तकं सप्रेम भेट म्हणून देण्यासाठी ठेवली आहेत. ज्यांनी सुरुवातीला घेतली नसतील, एकापेक्षा अधिक घेतलीत, तरी सुद्धा आपल्याला आज हा खजिना लुटायला आम्ही परवानगी देत आहोत. कारण ही भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या जवळ मराठी भाषेची पुस्तकं असावीत, हीच त्याच्या मागची कल्पना आहे. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद डॉक्टर नीलमताई गोरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यात प्रथम ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, त्याचसोबत वारकरी संप्रदाय असेल किंवा विविध लोकसाहित्यामधून आणि विशिष्ट अशा अभ्यासात्मक पुस्तकांमधून ज्यांनी मराठी भाषा जिवंत ठेवली, मराठी भाषा तळपती ठेवली, त्या सर्व थोर मराठी भाषेच्या पायाभूत काम करणाऱ्या अभ्यासकांना, संतांना मी नतमस्तक होते. ये मराठीचे नगरी या नावाखाली या विचारानुसार आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि कवी कुसुमाग्रजांची जयंती आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, माननीय विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, नामदार बाळासाहेब थोरात, नामदार सुभाषजी देसाई, विरोधी पक्षनेते विधानसभेमधले माननीय देवेंद्रजी फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, डॉक्टर नीलिमा गुंडी, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, तसंच व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, आमचे विधान परिषदेतले सहकारी हेमंतजी टकले, आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने आणि त्यांचे सगळे सहकारी, माझ्या समोर उपस्थित असलेले सगळे मान्यवर मंत्री महोदय, मराठी भाषेसाठी अत्यंत कडवटपणे झुंज देणारे आमचे नेते दिवाकरजी रावते, तसंच मराठी भाषेचे सर्व प्रेमी, आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला आज अतिशय एक वेगळा आणि ऐतिहासिक दिवस आहे. कारण कालच विधान परिषदेमध्ये मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करण्याची असा आपण कायदा मंजूर केलेला आहे आणि आज विधानसभेमध्ये तो कायदा मंजूर होणं अपेक्षित आहे. मला विशेष आनंद अजून एका गोष्टीचा आहे की तो एक मताने विधान परिषदेमध्ये मंजूर झालेला आहे आणि विधानसभेत सुद्धा हा एक मताने मंजूर होईल अशी मला खात्री आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत बोलत असताना त्यांचं मनोगत मांडलं आणि आपण मराठीच्या गौरवावरती अनेक वर्ष सभागृहात बोलतो आहे, विशेषतः संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल किंवा मराठी भाषेची काही ठिकाणी अवहेलना होते, मराठी भाषा, मराठी भूषा, मराठी भोजन, मराठीच्या पद्धतीची घरं, भवन, एका अर्थाने भाषा, भूषा, भोजन आणि भवन ही त्या त्या भाषेची संस्कृतीशी जोडलेली वैशिष्ट्ये असतात आणि त्या वैशिष्ट्यांबद्दल आपण सातत्याने पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाल्यानंतर जसं एका बाजूला मंगल कलश आला, त्याचबरोबर मुंबईमध्ये सगळ्या संमिश्र वातावरणामध्ये एक व्यापक भूमिका मी मुंबईकर ही माननीय उद्धवसाहेबांनी घेतली, परंतु मराठी भाषेच्या संदर्भामध्ये त्याला जी राजकीय प्रतिष्ठा पाहिजे होती ती राजकीय प्रतिष्ठा काही वेळेला मिळाली नाही अशी खंत सुरेश भट असतील, कुसुमाग्रज असतील, अनेक साहित्यिकांनी व्यक्त केलेली आहे.
मी खूप दीर्घकाळ बोलणार नाहीये, पण या सदनांमध्ये साहेब एक आपले आमदार काही जण कोल्हापुरी चप्पल घालून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले तर त्यावेळेला ड्रेस कोडमध्ये वेशभूषेमध्ये ती कोल्हापूर चप्पल बसत नाही म्हटल्यावरती या दोन्ही सदनांमधल्या आमदारांनी जागरूकता दाखवली आणि तिथे ही जी वेशभूषेच्या अटी होत्या सगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे कोल्हापुरी चपलेपासून ते मराठी भोजनामधल्या पदार्थांपर्यंत हळूहळू त्याला प्रतिष्ठा अधिक मिळत चाललेली आहे. शाळेमधली मुलं आज आपण बोलावलेली आहेत इंग्रजी. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात इये मराठीची ये नगरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी 2:15 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. आसाम राज्याच्या महत्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे इथलं प्राचीन लोकसाहित्य जे फार पूर्वीपासून आपल्या वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांमुळे आजता गायत साहित्यिक आणि वाचकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे. घेऊया इथल्या लोकसाहित्याचा आढावा. आसामी भाषा आणि पारंपरिक साहित्य आपली वेगळी शैली आणि सामाजिक मूल्यांमुळे समृद्ध आहे. इथं वास्तव्य करणाऱ्या 18 जमाती या साहित्याचं जतन करत आहेत. 16व्या शतकात थोर आसामी संत आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत शंकरदेव आणि इस्लामी उपदेशक अझान फकीर यांनी आपल्या अजरामर साहित्य कृतींनी आसामी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या अजरामर साहित्य कृतींचा वारसा जपत त्यांच्या साहित्यापासून प्रेरणा घेतलेले नवीन साहित्यिक आपल्या नाविन्यपूर्ण लिखाणानं आसामी साहित्य आणखी समृद्ध होण्यासाठी योगदान देत आहेत. शंकरदेव आणि फकीर यांच्यासारख्या अजून कित्येक महान साहित्यिकांची नावं घेता येते ज्यांनी आपल्या उत्कृष्ट साहित्य निर्मितींनी आसामच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. इथलं लोकसाहित्य देशातल्या इतर राज्यांमध्ये पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला तर संपूर्ण जगाला एका विलक्षण साहित्य कृतीचा साक्षात्कार होईल हे निश्चित. केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा तिसरा टप्पा सुरू करणार आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी ही योजना शालेय शिक्षणाशी जोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. देशाच्या गरजेनुसार कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घेऊन देशाच्या उत्पादकतेत वाढ करण्याच्या उद्देशानं युवकांना प्रेरित करण्यासाठी 2015 ही योजना सुरू करण्यात आली होती. 2020 एक कोटी युवकांना कौशल्य विकासानं प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनं 2016 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2 या नावानं योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. पालघर दहशतवाद विरोधी पथकानं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित अख्तर कासब अली मर्चंट याला नालासोपारा इथून अटक केली आहे. मर्चंटवर मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांकडे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बांगलादेश इथून परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो 25 फेब्रुवारीला मुंबईत परतणार असल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाल्यानंतर सापळा रचून मर्चंटला अटक करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं बेकायदेशीर ई तिकीट रॅकेट उघडकीला आणलं असून देशाच्या विविध भागातून 79 जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तिकिटांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची चोरी आणि क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत होती. घोटाळ्याचं मुख्य ठिकाण गुजरातमध्ये सुरत होतं आणि घोटाळ्याचे धागे दुबईपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे. दहशतवादी कारवायांशीही संबंध असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे. घोटाळ्यातले आरोपी हमीद आणि राजू पोद्दार जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. या घोटाळ्यात 1000 एजंट काम करत होते आणि प्रत्येक वेळी वेगवेगळं सॉफ्टवेअर वापरण्यात येत होतं अशी माहिती अरुण कुमार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर अधिकृत ठिकाणीच तिकीटं घेण्याचं आवाहन त्यांनी प्रवाशांना केलं आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील युवक आणि युवतींसाठी नाशिक इथं 1 दिवसाची विपणन कार्यशाळा घेण्यात आली. व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणं हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. अनुसूचित जाती जमातींच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिलं जातं. नवउद्योजकांनी या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी डी मु झावरे यांनी केलं आहे.
कृषी क्षेत्र हा बिमस्टेक अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्याचं बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी सांगितलं आहे. बिमस्टेक एक्सपो 2020 या परिषदेचं मुंबईत उद्घाटन करताना ते बोलत होते. बिमस्टेक देशांनी कृषी मूल्य साखळी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे असं मुन्शी म्हणाले. बिमस्टेक क्षेत्रातल्या मोठ्या संधी आणि क्षमता यांचाही त्यांनी उल्लेख केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं या परिषदेचं आयोजन केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघानं 360 गुणांसह आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीत फक्त 21 धावाच काढू शकल्यामुळे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं अव्वल स्थान गमावलं आहे. 906 गुणांसह त्याची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यानं पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं असून जून 2015 पहिल्यांदा अग्रस्थान पटकावणाऱ्या स्मिथनं आता ही किमया आठव्यांदा साधली आहे. पहिल्या कसोटीत एकूण 92 धावा जमवणाऱ्या मयंक अग्रवालनं पुन्हा एकदा कारकिर्दीतलं सर्वोच्च 10 स्थान पटकावलं आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानानं सरशी झाली असून चेतेश्वर पुजाराची मात्र 2 स्थानांनी घसरण झाली आहे. गोलंदाजीत 765 गुणांसह ऑफस्पिन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची एका क्रमांकानं 9 स्थानी घसरण झाली असली तरी पहिल्या 10 तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे. जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा एका क्रमांकानं वर 17 स्थानी आला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला 2020 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघानं आज न्यूझीलंडसमोर विजयासाठी 20 षटकात 134 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मेलबर्न इथं सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण केल्यानंतर भारतानं 20 षटकात 8 बाद 133 धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माच्या 34 चेंडू 46 धावांच्या धडाकेबाज खेळीनं भारताला ही मजल मारता आली. 23 धावा काढणारी तानिया भाटिया वगळता बाकीच्या फलंदाज फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंड 1 बाद 20 धावा अशा धावसंख्येवर होता. सलामीवीर रेचल प्रिस्ट 12 धावांवर बाद झाली. अ गटात गतविजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि बांगलादेशला नमवून भारतानं 2 सामन्यांमधून 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. भारताचा गटातला अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध 1 मार्चला होणार आहे. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतला भारताचा प्रवेश सुकर होईल. ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ 10 सुवर्णपदकांसह अव्वल स्थानी आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या साक्षी म्हस्केनं महिला भारोत्तोलन स्पर्धेत 45 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलंय. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रेरणा सोनावणेनं याच गटात कांस्यपदक जिंकलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या चेतना घोसगेनं रौप्यपदक पटकावलं आहे. पुरुषांच्या भारोत्तोलनात शिवाजी विद्यापीठाच्या संकेत सरगरनं 55 किलो वजनी गटात 244 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. क्लीन अँड जर्कमध्ये 138 किलो वजन उचलूनही त्यानं राष्ट्रीय विक्रम नोंदवला. याच गटात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशांत कोळीनं रौप्यपदक पटकावलं. त्यानं स्नॅचमध्ये 110 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठानं तिरंदाजीत सर्वाधिक पदकं कमावून तिरंदाजीचा चॅम्पियन्स करंडक जिंकला आहे. हवामान वृत्त. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता, तर येत्या 29 तारखेला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा, शांतता आणि सलोखा राखण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. दिल्लीतल्या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाकडून दखल, प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश. राज्यातल्या सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. येत्या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्यात मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी उद्या 28 तारखेला जाहीर होणार. माय मराठीचा जागर करण्याचा उत्सव मराठी भाषा गौरव दिन आज राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
विधिमंडळ परिसरात मायबोली मराठीचा जागर करण्यासाठी लोककलावंतांनी सादर केला बहारदार कार्यक्रम. आणि महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं न्यूझीलंड समोर, विजयासाठी 134 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.